माननीय श्री करण भैया खलाटे, माजी सभापती पंचायत समिती बारामती, प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सीरीज झांडाळ चौकडीच्या करामती। हे झांडाळ चौकडीच्या करामती। नमस्कार रसिक मायबाप प्रेक्षक हो, आपल्या उदंड प्रेमामुळे झांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीजने नुकताच 225 एपिसोडचा टप्पा पूर्ण केला आणि हे केवळ आणि केवळ शक्य झालं आहे तुमच्या प्रेमामुळे। आजपर्यंत ज्या पद्धतीनं तुम्ही आमच्यावरती प्रेम करत आलेला आहात, भविष्यात पण आपण दर्जेदार एपिसोड घेऊन येणार आहोत, आपण भविष्यात सुद्धा आमच्यावरती असंच प्रेम करत राहा। रसिक मायबाप हो, आपणास कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की तुम्हाला नेहमीच वाटायचं की या वेबसिरीजचे कलाकार मोठ्या पडद्यावर दिसावेत, चित्रपटामध्ये दिसावेत आणि ही इच्छा तुमची लवकरच पूर्ण होणार आहे। येत्या 17 मे रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण चित्रपटगृहामध्ये दत्ता दळवी निर्मित भोंडीस नावाचा चित्रपट येत आहे। यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये बाळासाहेब, सुभाषराव, मी स्वतः रामभाऊ, तसेच पाटोळे वायरमॅन यामध्ये काम करताना दिसणार आहेत। तर मंडळी, तुमची सर्व इच्छा पूर्ण होत आहे म्हणून आम्ही अतिशय कष्टातून हा भोंडीस नावाचा चित्रपट बनवलेला आहे, पाहायला विसरू नका। 17 मे रोजी जवळच्या चित्रपटगृहामध्ये, तर नक्की बघा। धन्यवाद। काय शेतकरी तुम्ही, ऊस लावताय, ज्वारी इकत, हरभरी इकत, डाळ इकत, अरे भाजीपाला इकत, आणि मग काय शेती असून उपयोग सगळं, त्यापेक्षा नोकरदार बरं की आपण पिकवलं तर शेती पिकल नाही तर काय पिकणार आहे। आपल्याला जे आपल्याला जे घरादाराला लागतं का ना खायला प्यायला, ते शेतामध्ये काढायला पाहिजे ना। बरोबर, नाहीतर शेतकरी असून बाजारपेठेमध्ये जर पिशव्या घेऊन गेला तर लोक थुतू करते नाही बोलते ना, जन्म आलाय मागायचा आणून खातोय वावर असून। मी बोलते कोणाला अंगावर कशाला वडून घेता तुम्ही, ऐकून घेतो 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 असे डोक्स फुडीन बुकित काय ऐकून घेतो का तुम्ही तुमचं झाड असलं तर वाढता का मला जेवण, भूक लागली। आता जेवू का नको, बस जरा अर्ध तास तिकडं, सकाळच्या प्यायला लगेच जिरलं वय, नुसतं शिर्डी सारखं चरा त्या दिवसभर तरी हनलाच भूक लागती डब। अगं सारखं ढाळा खा, शेंगदाण खा, रानात गेलता तर काय ऊस खाल्ला नसेल वय, मग काय तर वैताग आणला बघे म्हातारी, आणि वरनं लेक आणला याच खरं वाटतंय, का लेक आलं की कान भरतोय। मीटिंग लावलं काय करणार, अरे रुकवत कुठं चाललाय, काय नाही गडबड आहे, आणायच्या घरी थोडा काजा झालाय ते मी टाकतो। कशा सांगत बसतो काय आपल्याला माहित नाही, आणि हे काजा झालाय म्हणून मिटवणार आहे तुम्ही, अरे एक काल राखेलचं डबड, दुसरं आहे काळी पिटी, आणि तिसरं पेट्रोल। बघ आमिर, माने कानाचा ऊस कसा आलाय बघ, मग चांगला फुटला बरं का आता ओके, काय वहिनी बसल्या काय चाललंय वहिनी, नाही चालले तर रानातली काम काय कष्ट करताय, पण जरा उन्हा तानाची काळजी बी घ्या, जरा काळजी घेत बसून जमन का, कोण बघायचं शेतीकडे, मग रोप कुठून आणले तो, रोप आहे वय बापू लागण केली या लागणीची रोपच आणले तर रोप येते का, रोपातलं लागण्यातलं कळतं का, उद्या वहिनी एक विचारायचं होतं, राख तर येणार नाही ना, राख कसलाय बोला काय म्हणता, मागच्या बारीला तो वॉन्टेड पिक्चर बघून आला, त्यात तो कोण गणी भाई गुंड होता, नाव शेमाय का नाही, मग नाव शेमाय का नाही, शेमाय भाऊ तो गणी भाऊ होता, मी गणा भाऊ आहे, मग तू सारखं कशाला म्हणायचा, काय गणी भाईची ऍक्टिंग, काय गणी भाईची ऍक्टिंग, तशीच ऍक्टिंग घरात जर करायला लागला तर उद्या माझा तू गोळ्या घालून खून करशील, म्हणून ऍडव्हान्स मध्ये मारलं गास, एखादं दोन सांगेन पुरेला, राक्षसराव अन्ना कुठलं
काय झालं चोप चोप सांगतो अशा गावाच्या झाली अशा गड काय सांगतो गाव पुरा करतात पैसे आकार गावाचं गप लागत गप गप